आज शास्त्रामधलं सगळ्यात महत्त्वाचं आणि ज्याच्या संबंधानं अनेक लोकांना संभ्रम आहे, पुष्कळ शंका लोकांच्या अंतकरणामध्ये त्या संबंधानं आहेत, परंतु ते तेवढंच महत्त्वाचं आहे। शास्त्रातली एक गोष्ट ज्याच्या संबंधानं शिकवलं जातं की परमेश्वर त्या लोकांवरती प्रेम करत असताना त्याच्याकडनं त्यांना ती अपेक्षा आहे, जे 10 आज्ञा त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्या 10 आज्ञामधली एक आज्ञा आणि तो म्हणजे शब्बात। शब्बात दिवस त्याची आठवण ठेवून तू पवित्रपणे पाळ। परंतु समस्या अशी आहे की नेमका शब्बात शनिवार का रविवार आणि शब्बात पाळायचा तरी कसा? सगळ्यात लोकांची मोठी अडचण आहे, नेमका दिवस आहे तरी कोणता? तो शनिवार आहे का रविवार आहे? मग शनिवार पाळणारे आणि रविवार पाळणारे याच्यामध्ये एक मोठी दरी निर्माण झाली। प्रश्न उपस्थित होतो की जो दिवस शब्बात आहे तो दिवस सोडून इतर दिवशी किंवा रविवारी परमेश्वराची उपासना केली तर चालती का? मग त्याच्यासाठी आम्हाला नेमका शब्बाताचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे। शब्बात का स्थापित केला? शब्बाताच्या दिवशी देव माझ्याकडनं काय अपेक्षा करत आहे? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय शब्बाता संबंधाची आमची कल्पना स्पष्ट होणार नाही। आणि मग आता 2 गट या दिवसामध्ये पडलेले आहेत। 100% शब्बात शनिवारच आहे, 7वा दिवस शनिवार आहे, परंतु हा शब्बात या शब्दाचा अर्थ पण समजून घ्यायला पाहिजे। शब्बात या शब्दाचा अर्थ थांबणे किंवा विसावा घेणं। शब्बाताचा अर्थ जर तुम्ही बघितला तर त्याला असं म्हटलं स्टॉप, थांबणं किंवा विसावा घेणं। उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण जाऊया, त्याचा 2 अध्याय आणि त्याची 1-3 वचनं, म्हणजे टप्प्याटप्प्यानं तुम्हाला शब्बात समजणार आहे। मग आम्ही नेमकं कुठं चुकतो? मग शनिवार करायचा का रविवार करायचा? शनिवार केला तर स्वर्गामध्ये जाईल, रविवार केला तर नरकामध्ये टाकेल। मग मी शब्बात शनिवारी पाळतो आणि शब्बात पाळतो म्हणजे नेमकं काय करतो ते पण आम्हाला समजणं गरजेचं आहे। परंतु आम्ही पाहतो शब्बात या शब्दाचा अर्थ थांबणे किंवा विसावा घेणं आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 2 अध्यायाच्या 1-3 वचनाकडे आपण जाऊया, म्हणजे आम्हाला शब्बाताचं नेमकं महत्त्व किंवा त्याचा अर्थ समजणार आहे। उत्पत्तीचं पुस्तक 2 अध्याय 1-3 वचन, याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले। देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपवले। केलेल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला होता। देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला। कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला। पा, 6 दिवसामध्ये देवानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, म्हणजे देवानं 6 दिवस कामकाज केलं आणि 6 दिवस कामकाज केल्यानंतर परमेश्वराला सुद्धा वाटलं की आता या 6 दिवसाच्या कामानंतर मला कुठंतरी थांबलं पाहिजे। नीट ऐका, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही, तो डुलकी सुद्धा घेत नाही, तो रात्रंदिवस जाग राहतो, पण मनुष्याला काही नियम, हा देव स्वतः इतका ऊर्जावान देव आहे पण त्याला सुद्धा असं वाटलं की 7व्या दिवसामध्ये मी विसावा घ्यायला पाहिजे। मग देवानं जे कामकाज केलं त्या कामकाजामध्ये त्याला आलेला थकवा, विसावा, थकवा आल्याशिवाय विसावा घेत नाही। देवानं तर जग निर्माण केलेलं आहे, मानवाला आपल्या कामकाजापासून विसावा, मनुष्य जे काम करतो ना त्या कामातनं त्याला रेस्टची गरज आहे, त्याला विसाव्याची गरज आहे। कशाला? तर पुन्हा एकदा त्यानं ताजतवानं होऊन नवीन कामाला सुरुवात करावी। देवानं ते अनुभवानं
अनुभवाने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. 6 दिवस त्याने काम केलं आणि 7वा दिवस काय म्हटलं, 7व्या दिवसासंबंधाने हा देवाने 7वा दिवस, 7वा दिवस आशीर्वाद देऊन, आशीर्वाद देऊन पवित्र केला. देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. पवित्र म्हणजे वेगळा, लक्षात घ्या. जो सुट्टीचा दिवस, जे काम त्या ठिकाणामध्ये देवाने थांबवलं आणि 7व्या दिवशी विश्रांती घेतली ना, तो दिवस त्यानं वेगळा केला. आता प्रश्न असा आहे, शनिवार रविवार मी तुम्हाला पुढं सांगेल नेमकं काय आहे, पुन्हा मी तुम्हाला सांगेल शब्बात शनिवारच आहे, त्याच्यात काही शंका नाही आहे. ऐकणाऱ्या लोकांना तुम्हाला कदाचित कठीण जाईल, पण शब्बात शनिवारच आहे. मग रविवार का पाळतात ते पण मी त्याचं उत्तर तुम्हाला सांगेल. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे, कामकाजाचे दिवस संपल्यावरती 20वा घेऊन देवानं शब्बात 7वा दिवस वेगळा केला आणि तो म्हटला तो तुम्ही पवित्रपणे पाळावा. तो पवित्र दिवस आहे. पवित्र या शब्दाचा अर्थ वेगळा. वेगळा म्हणजे नेमका काय? ज्या दिवसामध्ये कुठल्या प्रकारचं कामकाज केलं जात नाही, ज्या दिवसामध्ये कामापासून 20वा घेतला जातो, त्या वेगळ्या दिवसासंबंधाने सांगितलं आणि तो म्हटला तो आशीर्वादित दिवस आहे. 7व्या दिवसाला देवानं विशेष प्रकारचा आशीर्वाद दिलेला आहे. का आशीर्वाद दिला ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु मला तुम्हाला त्या मुद्द्याकडे न्यायचं की 7वा दिवस ज्याची मालकी तुमची नाही, ज्या दिवसाचा अधिकार तुमचा नाही, त्या दिवशी तुम्हाला कामकाज करता येणार नाही. का? तर 6 दिवस देवानं तुम्हाला कामकाजाचे दिलेले आहेत. मग 7व्या दिवसाचं वैशिष्ट्य काय? हा दिवस म्हटला, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, 5वा दिवस, 6वा दिवस, 7वा दिवस. तिथं असं नाही म्हटलं रविवार, शनिवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. काही लोक म्हणतात नाही रविवारी नाही उपासना करायची, कारण तो सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. मग शनिवार कुणाचा आहे? तो शनीच्या उपासनेचा दिवस होता. अहो त्या दिवसाला नावं लोकांनी दिलेली आहेत. जसं मला नाव दिलं मनोज, तसं तुम्हाला काहीतरी नाव दिलं, तसं दिवसाला लोकांनी नावं दिलेली आहेत. परंतु तो ग्रहांवरून त्यांनी नावं दिली त्याच्यात काही शंका नाही आहे. प्रॉब्लेम 7वा दिवस कामकाज थांबवून, जे कामकाज तुम्ही करताना त्या दिवसापासून तुम्ही 20वा घेता, तो 20व्याचा दिवस आहे. आणि या 20व्याच्या दिवसाला देवानं शब्बात किंवा 7वा दिवस म्हटलेला आहे. शब्बात म्हणजे 7वा दिवस. आता परमेश्वरानं 7व्या दिवशी 20वा घेतला, मग तुम्ही पण तुमच्या दिवसाच्या कामकाजाची सुरुवात करता. मग तुम्ही कामकाज सोमवारपासून करता. तुमच्या दृष्टिकोनातनं पहिला दिवस सोमवार होईल. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, 7वा दिवस तुमच्याकडे रविवार येणार आहे. कामकाजापासून 20वा. जगाचं सूत्र तर तुम्ही बदलू शकत नाही, जगामध्ये चाललेले नियम तर तुम्ही बदलू शकत नाही. आणि शब्बाताचा हेतू समजला ना, मग तुम्हाला तुम्ही जे पाळता ना त्यातलं तुम्हाला तत्व समजणार आहे. त्याच्यावर तुम्ही वाद घालत बसणार नाही. शनिवारी चूक देवाकडं गेलं पाहिजे. आता जगाला तुम्ही कसं बदलणार आहे, सरकारचे नियम तुम्ही कसे बदलणार आहे? आणि सरकारचे नियम तुम्ही बदलले तर त्या ठिकाणात सरकार तर नियम बदलणार नाही. मग तुम्हाला सरकारच्या विरोधामध्ये बंड करता येतं का? नाही बंड करता येत. मग तुम्ही नाही देवाच्या विरोधात कसं बंड? अहो देवानं शब्बात निर्माण का केला ते तर समजून घ्या पहिले. काय शब्बाताचा हेतू वाचूया. पहिल्यांदा शब्बाताची स्थापना झाली, देवाचा हेतू काय? निर्गमाचं पुस्तक 16वा अध्याय त्याची 21 पासून 30 पर्यंतची वचनं आपण वाचूया. निर्गमाचं पुस्तक 16वा अध्याय 21 पासून 30 पर्यंतची वचन. या प्रकारे ते नित्य सकाळी आपापल्या आहाराप्रमाणे गोळा करीत आणि उन्हाचा ताप वाढला म्हणजे ते वितळून जाईल. 6व्या दिवशी त्याने दुप्पट म्हणजे प्रत्येक माणसासाठी 2 ओमर गोळा केले. तेव्हा त्या मंडळीच्या सर्व सरदारांनी मोशेकडे येऊन त्याला हे कळविलं. तो त्यांना म्हणाला परमेश्वराचे सांगणे असे आहे की उद्या विसाव्याचा दिवस परमेश्वराचा पवित्र शब्बात आहे. तुम्हाला भाजवायचे ते भाजा आणि शिजवायचे ते शिजवा आणि जे काही उरेल ते आपल्यासाठी सकाळपर्यंत ठेवा. मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते सकाळपर्यंत ठेवलं. पण त्याची घाण सुटली नाही
किंवा त्यात किडे पडले नाही, त्यात किडे पडले नाही। मग मोशे म्हणाला, मोशे म्हणाला ते आज खा, ते आज खा, कारण आज परमेश्वराचा शब्बात आहे, परमेश्वराचा शब्बात आहे। आज रानात, आज रानात ते तुम्हाला मिळवायचे नाही, तुम्हाला मिळवायचे नाही। सहा दिवस तुम्ही ते गोळा करावे, सहा दिवस गोळा करावं। सातवा दिवस शब्बात आहे, सातवा दिवस शब्बात आहे। त्या दिवशी, त्या दिवशी काही एक नसणार, काही एक नसणार। तरी सातव्या दिवशी, सातव्या दिवशी ते गोळा करण्यासाठी, गोळा करण्यासाठी काही लोक बाहेर गेले, काही लोक बाहेर गेले, पण त्यांना काही मिळाले नाही, काही मिळाले नाही। तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, परमेश्वराने मोशेला म्हटलं, माझ्या आज्ञा, माझ्या आज्ञा व माझे नियम, माझे नियम पाळायला तुम्ही कठोर नाकारणार। सातवा दिवस देवानं आशीर्वादित करून तो परम विश्रामाचा दिवस ठरवला। कशासाठी? सहा दिवसामध्ये देवानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केली याची आठवण राहावी। सहा दिवस जे तुम्ही कामकाज करताना, या कामकाजामध्ये जसं देव आणि कामकाज केलं तसं तुम्ही कामकाज करत आहात, परंतु सातवा दिवस हा देवासाठी परम विश्रामाचा दिवस, तो देवाचा दिवस असं त्या ठिकाणी संबोधलं गेलं। तो देवाचा दिवस आहे आणि देवानं त्यांना तो नियम दिला। विसाव्या अध्यायामध्ये, निर्गमाच्या पुस्तकाच्या विसाव्या अध्यायात आठ वचनामध्ये तुम्ही वाचलं तर देवानं त्यांना नियम दिला। आणि मग आम्ही पाहतो 21 अध्यायामध्ये जर तुम्ही गेलात तर देवानं त्या नियमाची त्यांची परीक्षा केली। नियम मी दिलेला पाळतात का नाही हे लोक वाचूया। काय? विसावा अध्याय 8 वचन, शब्बात दिवसाची आठवण ठेवून, शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ, तो पवित्रपणे पाळ, शब्बात दिवसाची आठवण ठेवा। आता 20व्या अध्यायामध्ये देवानं मोशेला नियम दिला, लोकांना समजावून सांग, सहा दिवसात मी पण काम केलं, सहा दिवस तुम्ही पण काम करायचं। आता मिस्रातनं इस्रायल लोकांना बाहेर काढलं, बाहेर काढल्यानंतर देवानं स्वतःचे नियम त्यांना द्यायला सुरुवात केली। मिस्रामध्ये असताना एक दिवस पण त्यांना विश्रांती नव्हती, सतत त्यांच्या मागे काम होतं। देव तो देव आहे, त्याला त्याच्या लोकांची काळजी आहे। मग या काळजीपोटी या देवाने काय केलं, या इस्रायल लोकांना मिस्रातनं बाहेर काढलं, कष्टातनं बाहेर काढलं, कामकाजातनं बाहेर काढलं। आता रानामध्ये त्यांना चालवलं, रानामध्ये त्यांना कष्ट करण्याची गरज नव्हती, त्यांना विटा भाजण्याची गरज नव्हती। तर देव सहा दिवसामध्ये आम्ही पाहतो स्वर्गातला मान्ना त्यांच्यासाठी पाठवत होता, दवासारखं ते गवतावर उच पडत असे आणि मग ते इस्रायल लोक जमा करत असे आणि जमा केलेला मान्ना भाजत होते आणि त्याच्या सुंदरशा भाकरी ते खात होते आणि परमेश्वरानं अशा प्रकारे सगळ्या गोष्टीची तरतूद त्यांना सहा दिवसामध्ये केली। आता पहा देवाची तरतूद कशी आहे। शब्बात सातवा दिवस किती महत्त्वाचा आहे जीवनामध्ये, तो कशा पद्धतीने देवानं आशीर्वादित केलेला आहे। का देऊ नये का? देवाचा हेतू जर तुम्ही समजावून घेतला ना तर शब्बात दिवसाचं महत्त्व तुम्हाला कळणार आहे। सहा दिवसामध्ये, सहाव्या दिवसा संबंधानं काय सांगितलं, सहा दिवशी मी तुम्हाला दुप्पट देणार, दुप्पट जमा करायचं। सातव्या दिवशी तुम्हाला नाही जमा करायचं, सातव्या दिवशी तुम्हाला फक्त विश्रांती घ्यायची तुमच्या शरीराला। म्हणजे देवाला, मानवासला हे आज्ञा देण्याचं कारण किंवा मनुष्याला या गोष्टी समजावून सांगण्याचं कारण, तुमच्या थकलेल्या शरीराला विश्रांतीची गरज आहे। त्या विश्रांतीसाठी देवानं सातवा दिवस, पण नुसतीच विश्रांती नाही घ्यायची, नुसतीच विश्रांती नाही घ्यायची, तर तो शब्बात दिवसाची आठवण करून तो पवित्रपणे पाळ। पवित्र म्हणजे वेगळा। सहा दिवस तुम्ही फक्त खातच होता ना, सहा दिवस फक्त मानना जमा करत होता ना, सातव्या दिवशी त्यानं मानना नाही जमा करायला सांगितलं। सातव्या दिवशी त्यानं सकाळी उठून रानामध्ये जाऊन मानना आणि जाऊन गोळा करण्यासाठी नाही सांगितलं, भाकरी भाजण्यासाठी नाही सांगितल्या। तर सातव्या दिवशी जर तुम्ही भाकरी भाजल्या, सातव्या दिवशी जर तुम्ही मानना जमा केला, तर तुम्हाला मानण्यामध्ये किडे दिसतील नीट आहे का? सावध व्हा। जो सातवा दिवस पण स्वतःच्या परिवारासाठी खर्च करतो, सातवा दिवस पण नोकरी करण्यासाठी खर्च करतो, कान देऊ नाही का? परमेश्वर त्याच्या त्या सातव्या दिवसाला आशीर्वाद कामकाज करण्यासाठी देणार नाही। तिथं तर असं लिहिलं, सातव्या दिवसाच्या उत्पन्नामध्ये त्यानं किडे सोडले। आणि आम्ही पाहतो ज्या लोकांनी साठवून ठेवलं, मानना साठवून ठेवला, सहा दिवसामध्ये नाही किडे पडले, पण सातव्या दिवशी जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की त्यांना ते कुठल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये किडे नव्हते का? तर आधीच त्याने आशीर्वादित करून ठेवलं। तो दिवसच आशीर्वादाचा दिवस आहे। सहा दिवसामध्ये जर कोणी जमा करून ठेवलं तर त्याच्यामध्ये किडे पडत होते, दुप्पट जमा करून ठेवलं तर। पण सहाव्या दिवशी त्यानं दुप्पट जमा केलं आणि सकाळी पाहिलं तर त्याच्यामध्ये किडे पडलेले नव्हते का? कारण तो आशीर्वादाचा दिवस होता, तो देवासाठी वेगळा दिवस होता, तो तुमच्या परिवारासाठी वेगळा दिवस होता। त्याचं वेगळं पण नेमकं काय? इस्रायल लोकांच्या बाबतीमध्ये
शब्बाताचा नियम 20व्या अध्यायामध्ये दिला, या लोकांनी लगेच मोडायला सुरुवात केली, त्यातल्या काही लोकांनी काय केलं आणि पुन्हा रानामध्ये गेले मानना जमा करण्यासाठी. आज अनेक लोक अशाच पद्धतीने करत आहेत, ते 6 दिवस काम करून 7व्या दिवशी पण ओवर टाइम करायला जातात. देवाचा दिवस आहे, देवासाठी पवित्र आहे, शब्बाताचा दिवस आहे, देवाच्या घराकडे जायला पाहिजे, त्याची उपासना केली पाहिजे. पण 7व्या दिवसामध्ये काय? आम्ही म्हणतो नाही, आता आज सुट्टी आहे, मग सुट्टी असल्या कारणानं सगळं घरातलं राहिलेलं काम करतो. सुट्टी असल्यावर आमचं प्लॅनिंग काय? आज आम्ही कुठंतरी लग्नाला जाऊ, कुठंतरी पिकनिकला जाऊ. सुट्टी असल्यावर आम्ही काय करणार आहे? कुणातरी नातेवाईकाला भेटायला जाऊ. अहो, 7वा दिवस देवाने त्याच्यासाठी, नातेवाईकांसाठी, सुट्टीसाठी, लग्नासाठी नाही ठेवला, तो देवासाठी पवित्र म्हणून वेगळा केलेला दिवस आहे. तो देवाचा दिवस आहे. कित्येक लोकांचा शब्बात म्हणजे ज्या दिवशी ते चर्चला जातात त्या दिवसाच्या संबंधाने जर त्यांनी विचार केला तर त्यांना असं वाटतं रविवार म्हणजे मटणाचा वार. इथपर्यंतच तुमचा विचार सरणी. आणि मग चर्चचं काय? उपासनेचं काय? देवाला भेटण्याचं काय? देवाच्या मंदिरात जाण्याचं काय? वर्षाच्या शेवटी मंदिरात गर्दी दिसेल तुम्हाला, नाताळला दिसेल, नवीन वर्षाला दिसेल, ईस्टरला दिसेल, गुड फ्रायडे, मग तीच गर्दी इतर रविवारी का चर्चमध्ये नाहीये? शब्बात दिवशी परमेश्वराच्या घरामध्ये ती गर्दी का नाहीये? कारण लोकांना शब्बाताचं महत्वच कळलेलं नाहीये. त्यांना असं वाटतं तो विश्रांतीचा दिवस आहे. वाचा ते वचन 20वा अध्याय 8वचन. हा, 20वा अध्याय 8वचन, निर्गम 20:8. शब्बात दिवसाची आठवण ठेवा, तो पवित्रपणे पाळ. हा, तो पवित्रपणे पाळ. तो शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. तुम्हाला काहीतरी वेगळं करून खाण्यासाठी नाही ठेवलं. तो पवित्र देवाचा विशेष प्रकारचा दिवस आहे, देवासाठीच खर्च केला गेला पाहिजे. परमेश्वराची इच्छा आहे शब्बाताची आठवण लोकांना असली पाहिजे. लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्ही आणि आदल्या दिवशी तुम्ही तयारी करत आहात ना, तर ती तयारी तुमच्याकडनं घडली पाहिजे. परत मी तुम्हाला सांगतो, 7वा दिवस म्हणजे विश्रांतीचा दिवस. 7वा दिवस देवानं पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, त्यानं शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असं सांगितलं नाही, त्यानं सांगितलं 7वा दिवस. तुमचं काम ज्या दिवशी सुरू होतं, तुमचं काम ज्या दिवशी संपतं, आणि त्या दिवसापासून, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 6व्या दिवसापर्यंत, आणि 7वा दिवस तुमच्या कामकाज म्हणजे तुमच्या कामकाजापासून 20वा असणारा 7वा दिवस. आता लोकांनी कॅल्क्युलेशन करून तो शनिवारवरती आणला, शनिवार असेल, पण आता व्यवस्था तर तशी नाही ना. व्यवस्था जी देवानं निर्माण करून ठेवलेली, 6 दिवसानंतर 7व्या दिवशी विश्रांती, मग ती व्यवस्था तुम्हाला करून ठेवली, तो दिवस 7वा जो असेल ना, त्याला तुम्हाला देवासाठी खर्ची करावा लागणार आहे. तो परम लेवीच्या पुस्तकामध्ये आपण जाऊया, 16वा अध्याय 31वचन. काही वचनं तुम्हाला वाचल्याशिवाय समजणार नाही की नेमकं काय त्या ठिकाणामध्ये करायला पाहिजे. लेवीचं पुस्तक 16वा अध्याय 31वचन आपण वाचूया. तुमच्यासाठी, तुमच्यासाठी हा परम विश्रामाचा शब्बात होय. परम विश्रामाचा शब्बात होय. या दिवशी, या दिवशी तुम्ही आपल्या जीवास, आपल्या जीवास दंडन करावे, दंडन करावे. हा निरंतराचा विधी होय. हा निरंतरचा विधी होय. 6 दिवस खाताना, 6 दिवस काम करताना, 6 दिवसामध्ये तुम्हाला पाहिजे ते तुम्ही उत्पन्न मिळवताना, पण 7व्या दिवशी तुम्हाला उत्पन्न मिळवण्यासाठी धडपड करण्याची गरज नाहीये. इस्रायल लोकांना त्यांना सिद्ध करून दाखवलं. रानामधनं जाताना त्यांना चालताना सांगितलं, दगडी पाट्या देवाने त्यांना दिल्या आणि सांगितलं या लोकांना आता शिकव. याच्या अगोदर त्या लोकांना मिस्रामध्ये असताना कोणाला नियम नव्हते, कोणाला दगडी पाट्या माहीत नव्हत्या, कोणाला देवाच्या नियमांसंबंधानं माहीत नव्हती, पण मिस्रातनं कनानात जाण्यासाठी देवानं त्यांना आज्ञा दिल्या. नीट ऐका, कोणासाठी शब्बात आहे? ज्यांना मिस्रातनं सुटायचं, मिस्र म्हणजे पापाची नगरी, आणि ज्याला कनानामध्ये म्हणजे वचनदत्त देशामध्ये, ज्याला स्वर्गामध्ये जायचं ना, त्या स्वर्गामध्ये जाणाऱ्या लोकांसाठीचा नियम, प्रश्न तुमच्या समोर तोच आहे. जर तुम्हाला स्वर्गामध्ये पोहोचायचे ना, तर 10 आज्ञा देवानं दिल्या, त्यातली एक आज्ञा काय? शब्बात दिवसाची आठवण करून तो पवित्रपणे पाळ. रविवारी चर्चला जाण्याचं कधीच विसरायचं नाही, कधीच विसरायचं नाही. प्रिया, तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला नाही चर्चला जात आहे, तो तर संपूर्ण दिवस देवाच्या मालकीचा आहे, सगळा अखंड दिवस. 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, एक तास नाही, अखंड दिवस देवाच्या मालकीचा आहे. काही लोक जातात शब्बा दिवशी किंवा रविवारी चर्च मध्ये, काही शनिवारी जात असतील, त्याच्यावर वाद घालण्यात काही अर्थ नाही. शनिवार का रविवार, मुख्य भागाकडे तुम्हाला वळणं गरजेचं आहे की तो देवासाठीचा दिवस आहे.
चर्च मध्ये गेल्यावर तर काही लोक त्या पाळकाला घड्याळ पण दाखवतात, किती वेळ उपदेश करताय, किती वेळ चर्च चाललेले. अरे तू दिवसा तू वेळेचा विचार करतो? बायबल तर सांगतं तो देवाचा दिवस आहे, देवासाठी वेगळा केलेला दिवस आहे, परमेश्वरासाठी वेगळा केलेला दिवस आहे. मग तुम्ही कसं काय पाळकाला घड? आणि परत तुम्ही म्हणता आम्ही चर्चला जातो, तुम्ही म्हणता परमेश्वराची उपासना करायला चाललो, तुम्ही म्हणता देवासाठीचा वेगळा दिवस आहे. देवासाठीचा वेगळाच दिवस ठेवून देवाच्या मंदिरामध्ये जाऊन काय करतो? पुष्कळ ठिकाणामध्ये चर्चमध्ये लोक जात पण नाहीत. का जात नाही माहिती का? ते म्हणतात नाही चर्चमध्ये गेले तर भांडणं होतात म्हणून आम्ही चर्चला जात नाही. तुम्हाला कोणी परमिशन दिली ती घरी बसण्याची? तुम्हाला कोणी सांगितलं तिथं तुम्हाला जाऊन उपासना करायची, आराधना करायची, तुम्हाला तिथं जाऊन देवाला गौरव द्यायचं, त्यांना त्यांचं काम करू द्या, तुम्हाला तुमचं काम करायचं, तुम्हाला तिथं उपासना करायची, तिथं तुम्हाला मानना गोळा करायचा आहे. शास्त्र सांगतं सातव्या दिवशी, आणि तुम्हाला काय करायचं? तर आदल्या दिवशी मानना जमा करायचा, आणि सातव्या दिवशी त्या मानण्याला खात तुम्हाला बसायचंय. सहा दिवस तुम्ही काम केलं ना, आता तिथं तुम्हाला देव वेगळा मानना देणार आहे. तो म्हटला तिथं आदल्या दिवशी मानना जमा करून ठेवाल, आणि तो मानना दुसऱ्या दिवशी तुम्हाला खायचं. तसं पाळक लोक आदल्या दिवशी सगळा मानना जमा करून दुसऱ्या दिवशी ते तुम्हाला शिजवतात, पकवतात, आणि ते तुम्हाला खायला घालतात. मग तुम्हाला देवाच्या घराकडे जावंच लागणार आहे. आणि परमेश्वराप्रीत्यर्थ काय लिहिलंय? तो परमविश्रामाचा दिवस तुमच्यासाठी हा, तुमच्यासाठी हा परमविश्रामाचा शब्बात होय. परमविश्रामाचा शब्बात होय. या दिवशी, या दिवशी तुम्ही आपल्या जीवास, आपल्या जीवास दंडन करावे. हा निरंतराचा विधी होय. हा दंडन करण्याचा दिवस आहे. काय दंडन करायचं तुमच्या जीवाला? झोपायचं निवांत, आराम करायचा, घरामध्ये टीव्ही पाहायचंय, कुठेतरी पिक्चरला जायचंय, कुठेतरी पिकनिकला जायचंय, कुणाच्या तरी लग्नाला जायचंय. आमच्याकडे लग्न ठरवताना पण सगळ्यांना रविवारी सुट्टी असते ना, आणि त्या दिवशी आपण लग्न ठरवू. देवाचं काय? आणि लग्न कुठं पाहिजे? चर्चमध्ये पाहिजे. आणि ते पाळक पण चर्चमध्ये रविवारी लग्न लावतात. कशाला लावतात कळत नाही मला. देवाचा दिवस आहे ते काय तुमचं लग्न लावण्याचा दिवस आहे का? नाही, तुम्ही म्हणतात तो दिवस आशीर्वादित दिवस आहे. अरे आशीर्वाद देवाच्या घरामध्ये गेल्यावर मिळतात. तिथं जेवणं खावणं करण्यामध्ये कोणी सांगितलं तुम्हाला आशीर्वाद आहेत? तिथं तर तुम्ही देवाचा नियम मोडायला लागलेला आहे. तो देवासाठी पवित्र, देवाची उपासनेचा दिवस आहे, देवाच्या सानिध्याचा दिवस आहे, परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्याचा दिवस आहे, देवाच्या मर्जीप्रमाणे वागण्याचा दिवस आहे. आणि त्या दिवसामध्ये तिथं असं म्हटलं शरीराला तुम्हाला दंडक द्यावं लागेल, लवकर उठण्याची सवय लागावी लागेल, प्रार्थना करण्याची सवय लागावी लागेल, देवाच्या घराकडे जाण्याची सवय लावावी लागेल. पण तुमचं तर सगळं त्याच्यामध्येच आहे. आंघोळ व्हायला पाहिजे, नाश्ता करायला पाहिजे, मग निवांत मी माझ्या घरातली सगळी कामं उरकायला पाहिजे, मग चर्चची वेळ होऊन गेली तरी चालेल, परमेश्वराची वेळ हुकून गेली तरी चालेल. मी तर दिवसा संबंधानं विचार करते, पण तासा संबंधानं तरी विचार करा ना. काही तास तर देवाच्या घरामध्ये तुम्हाला घालवायचे. इथं तर परमेश्वरानं अखंड दिवसच त्याचा सांगितलेला आहे. अखंड दिवस देवाच्या सानिध्यामध्ये घालवला पाहिजे. सहा दिवस परमेश्वरानं तुम्हाला सांभाळलं, तुमच्या गरजा भागवल्या, लागणाऱ्या प्रत्येक वस्तूंचा पुरवठा करून दिला, तुमच्या परिवारातल्या लोकांचं राखण केलं, तुमची लेकरं शाळेमध्ये गेली त्यांना देवानं सांभाळलं, तुमचा नवरा कामाला गेला त्याला देवानं सांभाळलं, तुम्ही स्वतः कामाला गेला देवानं तुम्हाला सांभाळलं. आणि सातवा दिवस देव म्हणतो आता परिवारासाठी आणि तुमच्यासाठी, नोकरीसाठी नाही तर तो माझ्यासाठी असणारा दिवस आहे. देवाच्या दिवसाची आठवण तुम्हाला करता आली पाहिजे. मला वाटतं अजून एक वचन वाचावं, लेवीच्या पुस्तकामध्ये, निर्गमाच्या पुस्तकामध्ये, आणि त्याचा 31:12 वाचा. निर्गमाचं पुस्तक 31:12. मग परमेश्वर मोशेला म्हणाला तू इस्रायल लोकांना आणखी असे सांग की तुम्ही माझे शब्बात अवश्य पाळावे. कारण पिढ्यान पिढ्या तुमच्या माझ्यामध्ये ही खून आहे. तुम्ही माझा शब्बात अवश्य पाळावा. शब्बात कोणीच मोडला नाही पाहिजे. बरेच लोक म्हणतात की नाही बायको घेत जाईल चर्चला, आज मी घरी थांबतो. कधी कधी बायको म्हणते नवरा जाईल चर्चला, आज मी घरी थांबतो. कधी कधी आई वडील म्हणतात लेकरं घरी थांबतील, अभ्यास करतील, आपण चर्चला जाऊ. कधी कधी लेकरं म्हणतात आम्ही चर्चला जाऊन येतो, आई वडील घरी थांबू द्या. शास्त्र तर सांगतं तुम्ही सर्वांनी हा माझा पिढ्यानपिढ्या पाळण्याचा नियम आहे. पिढ्यानपिढ्या कोणतीही एक्सक्यूज देवाला चालत नाही. देवाचा नियम काटेकोरपणे पाळण्यासाठी आम्ही बांधले गेलेले लोक आहोत. प्रत्येक व्यक्तीसाठी व्यक्तीशा देव एकेका व्यक्तीला सांगत आहे. शब्बाताचा करार देवानं तुझ्याशी केलेला आहे.
दहा आज्ञांमधली एक आज्ञा म्हणून देवाने शब्बात पाळण्याविषयी त्याच्या लोकांना जाग केलेलं आहे. प्रश्न असा परत उपस्थित होतो देवाची प्रिय लोको की काय आम्ही जो दिवस पाळतो आणि तो शनिवार आणि हा जो दिवस आहे तो शब्बात आहे का? रविवारी मी परमेश्वराची उपासना केली तर चालेल का? देवाने शब्बात देण्यामागे देवाचा हेतू स्पष्ट केला, तो विसाव्याचा दिवस असावा, तो देवाच्या उपासनेचा दिवस असावा, तो देवाच्या आराधनेचा दिवस असावा. आणखीन एक गोष्ट देवाने नमूद केली, सहा दिवस तुमचे, सातवा दिवस माझा, म्हणजे आठवड्यातल्या सहा दिवसांपैकी एक दिवसाची तरी आठवण आम्ही करावी, देवाची आठवण आम्ही करावी एक दिवसात तरी. म्हणजे सहा दिवसामध्ये त्याला ठाऊक हे लोक माझी आठवण करणार नाहीत, ते त्यांच्या कामात राहतील, त्यांच्या परिवारासाठी त्यांना कष्ट करावं लागणार आहे, कष्टाचा नियम पण मी त्यांना दिलेला आहे. मग सहा दिवस ते माझी आठवण नाही करणार, पण सातव्या दिवशी तर त्यांनी विसावा घेऊन माझी आठवण करावी. आणि देवाचा हेतू अजून एक होता, कोणता हेतू? त्याच्या शरीराला विश्रांतीची गरज आहे, थकलेलं शरीर पूर्ववत करण्यासाठी. म्हणजे सगळ्यामध्ये मनुष्याला त्याने मध्यवर्ती ठेवून मनुष्यासाठी सुविधा आणि त्याच्यामध्ये त्याला ताजतवानं करण्यामागे देवाचा हेतू काय होता? त्याने कामकाजाला सिद्ध व्हावं. अजून एक गोष्ट काय, म्हणजे सगळ्यामध्ये देव मनुष्याचीच काळजी करत आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये अजून एक गोष्ट हेतू देवाचा होता आणि तो म्हणजे त्यानं माझ्याकडं यावं, माझी आठवण करावी. का? हा माणूस ज्यास एकटा पडेल ना, त्यास मी त्याच्या बरोबर आहे याची जाणीव त्याला निर्माण होऊन हा परत एकदा त्याच्यामध्ये एक ऊर्जा येईल आणि तो ताकदवान बनून आपल्या कामामध्ये पुढे जाईल. हे तू काय देवाचा? मानवाला दंड द्यावा, त्याने नियम मोडला, त्याला शासन करावं? देवाचा हेतू एकच आहे, त्या देवाची आठवण करावी एक दिवस. मग आता प्रश्न पडतो, मी रविवारी आठवण केली तर त्या ठिकाणामध्ये काय घडणार आहे? चुकल का माझं? परत मी तुम्हाला सांगतो, एक दिवस देवानं सांगितलं. आता प्रेषितांच्या कृत्यामध्ये जर तुम्ही बसलं तर तिथं असं लिहिलं, ते प्रतिदिवशी घरोघरी एकत्र जमत भाकर मोडण्यामध्ये प्रार्थना करण्यामध्ये ते तत्पर होते. देव तर एक दिवस म्हटला. प्रभू येशू ख्रिस्त आल्यावर, पवित्र आत्मा त्यांच्यावर आल्यावर ते दररोज एकत्र जमत होते. मग आता देवाचा नियम तर एक दिवस आठवण करा. आता एक दिवस आठवण करणारे लोक शनिवारी कदाचित एकत्र जमतील, शनिवारी ते एका संस्थेत काम करत असतील, त्या संस्थेमध्ये त्यांना शनिवारी सुट्टी असेल, बाकीचे लोक तर जमत नाहीत. मग रविवार आला कधी, कसा काय अस्तित्वात आला, कारण काय, त्याच्यामागची धारणा काय, त्याच्यामागचा हेतू काय, परमेश्वराला नेमकं आम्हाला काय शिकवायचं होतं, आणि इथं आता रविवार आला तर कुठून आला, कोणी त्याला स्थापन केलं, त्याला काहीतरी बेस पाहिजे, कोणता दिवस आहे, कशा पद्धतीने उपासना केली पाहिजे, करत असलेली उपासना योग्य का अयोग्य, अशा अनेक शंका कुशंका आमच्या डोक्यामध्ये आहेत. पण प्रेषितांच्या काळामध्ये आम्हाला जाणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त येऊन गेल्यानंतर, आता प्रभू येशू ख्रिस्त आल्यावर त्याच्यावर सगळ्यात मोठा आरोप कोणता होता? हा शब्बात मोडतो, शब्बात मोडतो हा व्यक्ती, हा शब्बाताचं पालन करत नाही. मग शब्बाताचं पालन करत नसताना प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच म्हणतो, मी शब्बाताचा धनी आहे. आता धनीच काय सांगतो ते आम्हाला पाहणं गरजेचं आहे, धन्याच्या मनामध्ये काय आहे ते पण आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. शब्बाताचा हेतू, शब्बाताचे नियम, या सगळ्या ठिकाणात आम्ही पाहत असताना आम्ही पाहतो की या 16 निर्गमाच्या पुस्तकाच्या 31:12-16 पर्यंतच्या वचनामध्ये जर तुम्ही वाचलं तर ते कराराचं चिन्ह म्हणून त्या ठिकाणात सांगितलं गेलेलं, देवामध्ये आणि मनुष्यामधला असणारा करार. कोणता? सातवा दिवस देवानं आशीर्वादित केलेला करार आहे जो त्या दिवशी. आणि अजून एक गोष्ट आम्ही पाहतो, त्या दिवशी कामकाज करू नये. जो दिवस तुम्ही कामकाज करत नाही ना, तो दिवस देवासाठी पवित्र असावा. एक दिवस होता प्रेषितांच्या कृत्यामध्ये, प्रेषितांच्या काळामध्ये त्यांनी एक दिवस नाही, रोज घरोघरी एकत्र जमायला लागले आणि पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये काम करत होता. म्हणजे रोजच्या दिवसात देवाची अपेक्षा काय? एक दिवस. आता तुम्ही जर रोजच देवाला एकत्र, देवासाठी एकत्र जमायला लागला, रोज देवाची आठवण करायला लागला, देव म्हटलं आठवड्यात एकदा माझी आठवण करा, पण लोक रोज देवाची आठवण करते, चांगलं काय? रोज आठवण करणं का एक दिवस आठवण करणं? हेतू देवाचा होता सातव्या दिवशी देवाची आठवण करावी, विश्रांती घेऊन देवा संबंधाचं ध्यान करावं, चिंतन करावं, आराधना करावी, प्रार्थना करावी, मंदिरात जावं. हेतू काय देवाचं? फक्त देवाची आठवण करावी. मग प्रेषितांच्या काळामध्ये, प्रेषितांच्या कृत्यामध्ये ते रोज देवाची आठवण करू लागले. आता रोज देवाची आठवण करू लागली तर देवानं त्यांच्यामध्ये रोज चमत्कार करायला सुरुवात केली, नवीन नवीन आत्म्यांची भर त्यांच्यामध्ये परत पडत गेली, लोकांचं तारण होऊ लागलं,
लोक आंधळे चालले आंधळे बघायला लागले लंगडे चालायला लागले मेलेले जिवंत होऊ लागले का कारण जितकं तुम्ही देवाच्या आठवणीमध्ये मग्न व्हाल तितकं देव तुम्हाला आशीर्वादित आशीर्वादित करत जाणार आहे सातव्या दिवसाला जसं देवाने आशीर्वादित केलेले म्हणून लक्षात द्या आमचा देव नियमांमध्ये तुम्हाला अडकून ठेवत नाही तो आशीर्वादामध्ये अडकून ठेवतो आशीर्वादामध्ये तुम्ही अडकून पडावं देवाला सातवा दिवस आशीर्वादित करायचं आहे म्हणून त्यानं म्हटलं शब्दाची आठवण करा शब्दात दिवस तुम्ही पवित्रपणे पाळा आणि म्हणून त्या दिवशी कामकाज करू नये हा देवाचा हेतू सातव्या दिवशी कामकाज करू नये तर फक्त देवाचंच काम करावं नीट आहे का हात जोडून तुम्हाला विनंती करतो एक दिवस ऑफिसची सुट्टी करा कामाची सुट्टी करा आणि तुमचं राहिलेलं काम तुम्ही पूर्ण करा पण जो दिवस परमेश्वरासाठी पवित्र पवित्र परमेश्वरासाठी वेगळा केलेला दिवस आहे त्या दिवसामध्ये कामकाज करू नका तो देवासाठीचाच दिवस आहे आणि त्या दिवसामध्ये तुमच्या डोक्यामध्ये फक्त देवाचेच विचार असले पाहिजे मी तर म्हणतो कोणाच्या लग्नाचं निमंत्रण असलं ना तरी जाऊ नका काही हरकत नाही ते दुखावले जातील त्यांना सवय तर लागेल त्यांना कळेल पण हे लोक रविवारचं लग्न काढलं तर येत नाहीत आणि ज्या दिवशी त्यांना ते कळेल ना हे देवाला महत्त्व देतात ना आपोआप त्यांच्यामध्ये सुधारणा होईल ते पण देवाला महत्त्व द्यायला शिकतील पण तुम्ही जर त्या दिवसामध्ये फक्त एन्जॉयमेंटसाठी एकत्र येत असाल ना याला पवित्र दिवस म्हटलेला नाही तो तुमचा फक्त सुट्टीचा दिवस होईल देवानं सुट्टीच्या दिवसामध्ये सातव्या दिवशी विश्रांती घेतली तो म्हटलं पवित्रपणे पाळा कामकाजाचा दिवस तो नसावा तुम्ही त्याच्यामध्ये वाचू शकता निर्गमाच्या पुस्तकाच्या 31व्या अध्यायाच्या 12-16 वचनामध्ये वाचा पुढचं वचन तू इस्रायल लोकांना आणखी असे सांग की तुम्ही माझे शब्दात अवश्य पाळावे कारण पिढ्यान पिढ्या तुमच्या माझ्यामध्ये ही खून आहे यावरून हे कळावे की तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे म्हणून तुम्ही शब्दात पाळावा शब्दात प्रत्येकाला हा तो तुमच्यासाठी पवित्र आहे जो कोणी तो भ्रष्ट करेल त्याला अवश्य जीवे मारावे बघा शब्दात मोडणाऱ्याला जीव मारावं म्हटलेलं आहे मग शब्दात पाळण्याची जबाबदारी त्यांना आम्हाला शिकवली शब्दात मोडणं म्हणजे काय देवाची आठवण न करणं आणि आम्हाला तर त्याचं काही वाटतच नाही आम्ही त्याच्यातच अडकलो शनिवार का रविवार करतो काय शनिवारी किंवा रविवारी शब्दात मोडण्याचा पगडा आणि त्याचं गांभीर्य पण आम्हाला समजलेलं नाहीये जे लोक कधीच रविवारी चर्चला जात नाहीत ना चर्च ज्या दिवशी असतं त्या दिवशी जे लोक चर्चला जात नाहीत ना आणि चर्चला न जाणाऱ्या लोकांना बायबल सांगतं त्याला जीव मारून टाकावं अजून एक वचन वाचा म्हणजे कळल गणनाचं पुस्तक पहिल्या व्यक्तीने शब्दात मोडलेला आहे गणनाचं पुस्तक 15 32-36 वचनं गणनाचं पुस्तक 15 32-36 पहिला मनुष्य ज्यानं शब्दात मोडला त्याला कसा दंड दिला वाचा शब्दात मोडणाऱ्या धोंडमार नाही 32-36 इस्रायल लोक रानात राहत होते तेव्हा त्यांना एक मनुष्य शब्दात वारी लाकडे गोळा करत असताना आढळला ज्यांना तो मनुष्य लाकडे गोळा करीत असताना आढळला ते त्याला मोशे अहरोन व सर्व मंडळी यांच्याकडे घेऊन आले त्यांनी त्याला अटकेत ठेवलं कारण त्याचे काय करावं याविषयी काही स्पष्ट केलेलं नव्हतं तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला या मनुष्याला अवश्य जीवे मारावे सर्व मंडळीने त्याला छावणीबाहेर नेऊन दगडमार करावा परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व मंडळीने त्याला छावणीबाहेर नेलं दगडमार केला आणि तो मेला शब्दाच्या दिवशी लाकडं गोळा करायला गेलेल्या माणसाला लोकांनी पाहिलं देवानं त्यांना 6 सगळं काही दिलं 6 दुप्पट दिलं 7व्या दिवसाचं पण याचं लाकडं गोळा करण्याची सवय गेली नाही ना आणि तो तेवढं करून त्याला आज्ञाच मोडायची म्हणून तो गेला त्या ठिकाणामध्ये लाकडं गळा जमा करण्यासाठी आज कित्येक लोक रविवारच्या दिवशी असेच लाकडं जमा करायला जातात चर्चचा दिवस असताना सुद्धा चर्चला जाण्याच्या ऐवजी कुठंतरी फिरत राहतात आणि मंडळी पण त्याला पाहती आणि मंडळी सुद्धा अचानक त्याला उगवल्यावर त्यांना पण काही वाटत नाही फळकलाही काही वाटत नाही पण देव शब्दाच्या बाबतीमध्ये किती गंभीर आहे
ज्या दिवसाला देवाने पवित्र केलं वेगळं केलं त्या बाबतीत देव किती गंभीर आहे असं लिहिलंय त्या ठिकाणी. तो मनुष्य उपासना करण्याच्या ऐवजी रानामध्ये लाकडं जमा करत होता आणि मंडळीतल्या लोकांनी त्याला अटकेमध्ये ठेवलं. इतकं मोठा गंभीर गुन्हा तो आहे. आणि परमेश्वराने त्यांना आधीच आज्ञा दिली होती शब्दात मोडणाऱ्याला जीव मारावं. आता जीव मारायचं कसं हा पण प्रश्न पडलेला होता. मग त्यांनी देवाला विचारलं काय करायचं याचं. तो म्हटला सोडू नका याला, याला दगडानं ठेचून मारा. आणि बायबल सांगतं इस्रायल लोकांनी त्या मनुष्याला रानामध्ये दगडानं ठेचून मारलं. इतकं शब्दाच्या बाबतीमध्ये ते गंभीर होते. पण आम्हाला त्याचं गांभीर्य नाही ना. आम्ही फक्त अडकून पडलो रविवारी का शनिवार आहे याच्यामध्ये. तो कसा पाळायचा ते पण माहित नाही. अनेक लोक जातात चर्चला परंतु कधी जातात माहिती का. काही लोक चर्च सुटण्याच्या वेळेस, काही लोक शेवटच्या आशीर्वादाच्या वेळेस, काही लोक 4 आठवड्यानं, काही 10 आठवड्यानं, काही लोक वर्षानं एकदा. अहो किती गंभीर आहात शब्दाच्या बाबतीमध्ये, किती तुम्ही परमेश्वराच्या बाबतीमध्ये जागरूक आहात, किती तुमचं देवावरचं प्रेम आहे, त्याच्या आज्ञेवरचं तुमचं प्रेम आहे. आणि या ठिकाणामध्ये स्पष्ट सांगितलं देवानं म्हटलं याची गय करू नका का हा शब्दात मोडणारा व्यक्ती आहे. किती शब्दात मोडलेत आतापर्यंत. मग तुम्हाला काय वाटतं तुम्ही आशीर्वादित होणार आहात. गेला चर्चमध्ये तुमच्या सवडीप्रमाणे शास्त्र तर सांगितलं अखंड दिवस देवाचा आहे, अखंड दिवस देवाचा आहे. रविवारची सुट्टी तुम्हाला झोपण्यासाठी दिलेली नाहीये. तो दिवस देवासाठी खर्ची करावा. सकाळी लवकर उठून परमेश्वराची आराधना उपासना करत त्याच्यासाठी वेगळं, रोजच्या दिवसापेक्षा तो वेगळा दिवस आहे. कामकाजाचा दिवस नाही तो दिवस. तर कामकाजच करायचं नाही तो दिवस. बाजार हट करण्याचा दिवस नाही तो दिवस. तुम्हाला तुमचं एन्जॉयमेंट करण्याचा दिवस नाही तो. देवासाठीचा दिवस आहे तो. हेतू तुमच्या लक्षामध्ये आलेला नाहीये. काही लोकांना त्याचं गांभीर्य नाहीये. त्यांना असं वाटतं रविवार आणि परमेश्वराच्या घराकडे गेलं काय, नाही गेलं काय, आणि राहिलं घरामध्ये राहिलं काय आणि गेलं काय. फक्त त्यांचं येतोय ख्रिश्चन आहे, लग्न चर्चमध्ये व्हायला पाहिजे, ख्रिश्चन आहे, कब्रस्तानमध्ये पुरलं पाहिजे. आणि ते लोक पास्टर फंड भरला वर्षाचा एकदा ना, आणि ती फी भरली, माझा विषय संपला, आता मला इलेक्शन करता येईल, आता मला लग्न चर्चमध्ये लावता येईल, आता मला कब्रस्तानमध्ये पुरता येईल. अरे दर रविवारी चर्चला आलाच नाही ना, तर तुला तर दगडानं ठेचून मारलं पाहिजे. आणि तू म्हणतो माझं लग्न चर्च मध्ये लावायला पाहिजे. बघा माझी त्या चर्च मध्ये माझा पास्टर फंड भरला का नाही. वर्षाची मेंबरशिपची फी भरली, मेंबरशिपची फी भरली, पण आला कुठं चर्च मध्ये तू, कुठं परमेश्वराच्या घरामध्ये आला. काटेकोरपणे कशाला त्याची मयत करता. यांना तर रानामध्ये बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे यांना रानात फेकून द्या, पक्षी खाऊ द्या यांना. दगडमार करून ते लोक रानातच टाकून गेले. का? कारण त्यांनी शब्दाचं पालन केलं नाही. आणि परमेश्वर पण म्हणतो याची गय करू नका. काय लग्नासाठी चर्च आहे, माहितीसाठी चर्च आहे, बाप्तिस्म्यासाठी तुम्हाला चर्च आहे. ते झालं की तुमचा विषय संपला. तुमचा देव ईर्ष्यावान देव आहे. देव तुमचा ईर्ष्यावान देव आहे, लक्षात ठेवा. म्हणून शब्दात समजणं खर गरजेचं आहे. शब्दाच्या दिवशी कामकाज करू नये. देवाचे प्रिय लोक, शब्दात आमच्यासाठी देवासाठी विशेष प्रकारचा दिवस आहे. आणि प्रभूला समर्पण होणं फार गरजेचं आहे. चुकीच्या गोष्टी, चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या विचारानं जर आम्ही शब्दात पाळला तर प्रभू आम्हाला शापित केल्याशिवाय राहणार नाही. ज्या देवाच्या संबंधानं मी तुमच्या समोर सांगण्यासाठी उभा आहे, शब्दाचं गांभीर्य समजा. हा दिवस तुमचा नाही, तो देवासाठी वेगळा दिवस आहे. आपल्या विचारांमध्ये बदल करा. आजपर्यंत तुम्ही घरामध्ये तुमचा शब्दात खर्च केला असेल, 100% शब्दाचा वेळ तुम्ही देवाला दिला नसेल, पण आता तुमच्या विचारांमध्ये तुम्हाला बदल करणं गरजेचं आहे. देवाच्या घराकडे आजपर्यंत गेला नसाल आणि तुम्ही प्रश्न करत असाल देवा माझं कुटुंब माझी लेकरं का आशीर्वादित नाही, त्याचं उत्तर एकच आहे, तो शब्दाला कधीच महत्व दिलं नाही. शब्दात दिवशी देव तुझी वाट पाहताय. तो म्हणतो माझी आठवण शब्दाच्या दिवशी कर. देवाचे प्रिय लोक, हा संदेश तुमच्या कानावरती ज्या दिवशी पडेल त्या दिवशी तुमची पावलं देवाच्या घराकडे जाऊ द्या. थांबू नका घरामध्ये. देवाचे शाप समजून घ्या, देवाचा क्रोध समजून घ्या. जो व्यक्ती शब्दात मोडतो, शब्दाच्या दिवशी घरी राहतो, कामकाज करतो, शास्त्र सांगतं त्याला अवश्य जीव मारावं. तुमची मरणाची योजना तयार केली देवानं का? कारण तुम्ही शब्दात मोडत आहात. म्हणून लक्षात घ्या, कोणतंच कामकाज शब्दाच्या दिवशी करू नका, तर शब्दाच्या दिवशी परमेश्वराची उपासना करा, त्याची आराधना करा.
तो देवासाठी पवित्र दिवस आहे. देव करो शब्बात पाळण्यासाठी प्रभू तुम्हाला सहाय्य करो. पुढच्या भागामध्ये आम्ही नक्की पाहणार आहोत शब्बात माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि शब्बात रविवार केल्यावर ते चुकीचं आहे का, ते आम्ही पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. परंतु या भागामध्ये पाहत असताना पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेल, कदाचित आज रात्री प्रभू जर आला तर तुमच्यासाठी ती घातक सूचना असेल, घातक दिवस असेल, तर तुम्हाला देवाच्या घराकडे जाणं गरजेचं आहे परमेश्वराच्या उपासनेसाठी. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. हे जिवंत गौरवशाली देवा, सर्वशक्तिमान राजा, मी तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो आजच्या दिवसाबद्दल. शब्बात आमच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे. लोक नको त्या वादविवादामध्ये अडकलेले आहेत. सहा दिवस श्रम करून सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या प्रीत्यर्थ पवित्रपणे पाळ. लोक सहा दिवस कामकाज करत आहे पण सातवा दिवस ते घरामध्ये विसावा घेत आहेत. परंतु तो घरातल्या विसाव्याचा दिवस नाही, विसावा म्हणजे देवाच्या मंदिरामध्ये असणारा विसावा आहे. जसा प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, औ कष्टी व भाराक्रांत जनो तुम्ही सर्वजण मजकडे, मी तुम्हाला विसावा देईल. तसं लोकांनी तुझ्याकडे येऊन विसावा घ्यायचा आहे, तर घरामध्ये बसून विसावा घ्यायचा नाही. हे ज्ञान त्यांच्यामध्ये येऊ दे. शब्बात मोडणाऱ्यांची गय करत नाही. इस्रायल लोकांनी जसं शब्बात मोडणारा एक मनुष्य त्यांना सापडला, त्यांनी त्याला दगडानं ठेचून मारलं आणि तू त्यांना ती आज्ञा केली होती. पण आज कित्येक लोक वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये आहेत, त्यांना शब्बाताचं महत्त्व नाही. परंतु आज त्यांना ते महत्त्व पटावं आणि त्यांनी घरातनं बाहेर पडावं, मंदिरात जावं, हे ज्ञान त्यांना दे. तो आशीर्वादाचा दिवस आहे हे त्यांच्या लक्षामध्ये येऊ दे. प्रत्येकाची विचारसरणी बदलली जाऊ दे. आदर महिमा गौरव सन्मान तुला देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन.